महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे, त्यातल्या त्यात मुंबई पुणे येथे कोरोनाचा जास्त प्रभाव हा जाणून येतो आहे। त्यामुळे शासनाने 10 दिवसाचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला असून या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिकांनी सहकार्य करावं असं मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केलं आहे। शासनाने घेतलेल्या या लॉकडाऊन कालावधीमध्ये प्रत्येकानं हात स्वच्छ धुवून मास्कचा वापर करावा, लॉकडाऊन मोडणार नाही याची काळजी घ्यावी, त्याचबरोबर घरातील कुठल्याही व्यक्तीला ताप आणि श्वसनाचा त्रास झाला तर पुढे येऊन तपासणी केली पाहिजे। प्रत्येक डॉक्टर सुरक्षा कर्मचारी हे आपल्यासाठी सेवा देत आहेत, त्यासाठी प्रत्येकानं साथ देऊन पुढाकार घेऊन स्वतःला कोरोना योद्धे समजून हा लॉकडाऊन यशस्वी करावा असं आवाहन डॉक्टर गंगाखेडकर यांनी केलं आहे। महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे कोरोनाची ही दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे, त्यातल्या त्यात मुंबई आणि पुण्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याचं आपल्याला आढळून येते। याच्या विरुद्ध म्हणून महाराष्ट्र शासनाने पुढचे 10 दिवस लॉकडाऊन पुण्यामध्ये लागू करायचं ठरवलेलं आहे। आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की लॉकडाऊन ही वेळोवेळी करण्याची बाब नाही, कारण ह्याचेही आर्थिक परिणाम खूप जास्त असतात। त्यामुळं हा जो कुठला लॉकडाऊन आला आहे ह्याला आपल्याला यशस्वी करणं शेवटचा लॉकडाऊन असं समजून जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी हा आपलं हे ठरवलं पाहिजे की आपण हा लॉकडाऊन तोडणार नाही, पुढचे जे 10 दिवस आहे त्यामध्ये मी घरात राहणार, घरामध्ये राहत असताना सुद्धा घरामध्ये सेफ डिस्टन्स मी मेंटेन करणार। आज प्रत्येकाने हेही समजणं जरुरीच आहे की प्रत्येक व्यक्ती हा फ्रंटलाईन वर्कर झालेला आहे। फ्रंटलाईन वर्कर्स हे फक्त डॉक्टर्स किंवा जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते तेवढेच नाही, पण जसं लॉकडाऊनमुळे नंतर जे काय वाढ दिसायला लागली लॉकडाऊन झाल्यानंतरची, त्यामुळं प्रत्येकाने स्वतःला फ्रंटलाईन वर्कर समजावं। ही जे काय हे कोरोनाची रोकथाम आहे हे फक्त शासनाचं काम नाही, यामध्ये प्रत्येक नागरिकाचं सहकार्य हे सुद्धा अपेक्षित आहे, त्यांनी पण पुढाकार घ्यावा आणि हा लॉकडाऊन यशस्वी करावा।